भाजप नेत्यांकडे आभास निर्माण करण्याची उत्तम कला असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय. बाळासाहेब थोरात हे सध्या राज्याच्या विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा इथे काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात हे लांबजना इथं आले होते. यावेळी त्यांनी भाजप शिवसेना सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील 16,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचा अपयशी कालखंड असल्याची टीका यावेळी थोरातांनी केली. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील दौऱ्यावरही थोरात यांनी टीका केली आहे. विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची आम्ही आघाडी केली आहे, महाआघाडी केली आहे आणि आता प्रचाराची रणधुमाळ कालपासून सुरू झाली आहे विजयादशमीनंतर. मला खात्री आहे की एक चांगला प्रतिसाद हा आम्हाला निश्चितपणे मिळतो आहे. एकंदर हे राज्य सरकार म्हणून 5 वर्षाचा कालखंड त्यांचा अपयशी कालखंड आहे. तुम्ही शेतकऱ्याला विचारलं का काय परिस्थिती, तर शेतकरी सांगेल का हा 5 वर्षाचा कालखंड आमच्याकरता अवघड गेला, कठीण गेला. 16,000 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या, परंतु शेतकरी ज्यावेळेस अडचणीत येतो त्यावेळेस त्याच्यावर आधारितले गावातले इतर घटकसुद्धा अडचणीत येतात. तिथली बाजारपेठ अडचणीत येते ही वस्तुस्थिती आहे. कारखानदारी बंद पडते, बेरोजगारी वाढते आहे. गावातल्या बेरोजगार तरुणांना तर काम नाहीच, उलट गावाकडं पुन्हा आता बंद झालेल्या कारखान्यांचे लोक पुन्हा बेकार म्हणून परत गावाकडे येत आहेत. एकंदर अर्थव्यवस्था मोडलेली आहे, शेतकऱ्याची परिस्थिती कठीण आहे, कामगाराची परिस्थिती कठीण आहे, व्यापार कठीण झाला, कारखानदारी बंद पडते. आता ह्या सरकारला म्हणायचं काय, अपयशी सरकारच म्हणावं लागणार आहे. कोणतीही पॉझिटिव्ह गोष्ट सांगण्यासारखी नाही. भाषण कदाचित सुंदर करतील, भाषण करण्यामध्ये कला त्यांची वाखाणण्यासारखी आहे, वस्तुस्थितीमध्ये मात्र काही नाही. फक्त आभास निर्माण करण्याची त्यांची कला आहे आणि आता जनता ओळखते आहे, जी परिस्थिती आहे ती ओळखते आहे. आणि ही आता आपण पाहतोय की त्यांचे आता एक पीएमसी बँकेवर आता आज मोर्चा भाजपच्या कार्यालयावर मोर्चा गेला तिथल्या लोकांचा, म्हणजे उघड पडत चाललंय सगळं काही ना काही. ही परिस्थिती पीएमसी बँकेवर मोर्चा गेला, याचा अर्थ सगळीकडं पीएमसी बँकेचा मोर्चा त्या याच्यावर गेला भाजप कार्यालयावर, याचा अर्थ वस्तुस्थिती. त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की बेरोजगाराकरता काय केलं, शेतकऱ्याकरता काय केलं, व्यापाऱ्याकरता काय करताय, जीएसटीचा मार किती बसला, ग्लुकोज डीचं बिस्किट सुद्धा ते सुद्धा आता उत्पादन थांबतं, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय असू शकते. वस्त्रोद्योग अडचणीत आलेला आहे, वाहन उद्योग अडचणीत आलेला आहे, बेकार तरुण बेकार होत आहेत. तर आता ह्या सगळ्याला सगळी परिस्थिती पाहिली तर अवघड परिस्थिती संपूर्णपणे महाराष्ट्राची झालेली आहे. यांचं जो उत्तर नाही म्हणून दुसरे काहीतरी प्रश्न निर्माण करतात, काहीतरी भाषणं करतात, दुसरीकडे ध्यान लोकांचं नेण्याचा प्रयत्न ते करतायत. आता खरं म्हणजे काश्मीरचा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीत काढण्याचा काही संबंध नाही. तुमचा दुष्काळाचा मुद्दा काश्मीरच्या निवडणुकीत काढतील का ते? असं आहे, तुम्ही काश्मीरचा मुद्दा महाराष्ट्रात सांगायचा, निवडणुकीमध्ये सांगायचा. उद्या काश्मीरची निवडणूक सुरू झाली, महाराष्ट्रात दुष्काळ पडला हे सांगतील ते?